ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला स्वर्गामधुनी दूतगणांचा गीत वृंद गाऊ मोदे दिव्य रहस्ये अर्पण करूया असीम पुल्या आनंदे मुक्त तू तारी नांदत राहो अशा महानुप विजयाची तेजोमय बनलेली अवनी सात करो स्तुती गीतांची ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला राज तेज त्या सनातनाचे राजाच्या राजाचे सकल गाल होती मीर दूरन जगमनवो या तेजाची अमुची माता ख्रिस्त सबाई त्या तेजाने पुललेली सदा दिसावी आनंदाने वैभवशाली भरलेली ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला हर्ष गर्जने उपासकांच्या मंदिर हे तर घर जावे प्रभु ते जातील प्रिय बंधुनो प्रार्थनसे प्रातावे भक्तगणानो प्रभु परमेश तुमा पाशी रावा तुमास ही सहवास तयाचा सदा सर्वदा लाभावा ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला लावा पुले ध्यान प्रभुशी आमी ते लावितो आता धन्यवाद देऊ देवाला जाणावे ते योग्य सदा योग्य खचित न उचित असे की मनोमनी भरली प्रीती पिता पुत्र यांची कंठाने गावी आमी नितमती ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला प्रिय ख्रिस्ताने मोल आमुचे पिता सनातन यास दिले आदामाचे मूळ पाप ते निज रक्ताने दुवियले खरा कोकरा पस्का मदला पापांसाठी बली गेला भावत यावर ज्याचा त्यावर कलंक काही ना उरला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी उठला हीच रात्र ती ज्या रात्रीला पूर्वज ते अमुचे नेले लाल समुद्रा उल्लंगुनिया मिसरांतुनी त्या काडियले
तेज खांबतो त्या रात्रीचा पाप तिमिर जालोनी टाकी. हीच रात्र जी ख्रिस्त जयाना बिजवी कृपे स्वच्छ सुखी. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. विभागलेले दुरावलेले एक करी त्या शुद्ध करी. दुर्वार्ती जगतात पातकी तया रात्री हो सुधरी. हीच रात्र ती कबरे मधुनी ज्या रात्री प्रभुजी उठला. हीच रात्र ती ख्रिस्त प्रभुजी मरणावरती विजयी झाला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. या दासाला मुक्त कराया देवा तू तव पुत्र दिला. आदामाचे पाप हराया प्राणतयाने अर्पियला. धन्य पाप ते धन्य चूकती जिच्या मुळे तारक आला. धन्य रात्र ती जिने पाहिले पुनरुत्थित प्रभु येशूला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. त्या रात्रीची महती मोठी रात्र नसे ती दिवस जणू. नटलेल्या त्या रात्री मधुनी मोद दाविती अणु अणु. म्हणून असल्या त्या रात्रीला सर्व अमंगळ दूर पळते. गेलेले वैभव आम्हाला पुनरुपी मिळवून देते. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. पवित्र रात्री या प्रभुदेवा स्वीकारावे दान तुवा. पवित्र वधू ही तुझी अर्पिते पास्काचा हा दीपनवा. प्रभात ताऱ्याला दिसावी पास्काची मंगल ज्योत. स्वर्गामधुनी मानवतेवर अवतरलेला हा ख्रिस्त. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला. आता प्रभुशब्द विधीला सुरुवात होणार आहे. कृपया मेणबत्त्या विझवा आणि लक्षपूर्वक देवाचा शब्द श्रवण करा. प्रथम बायबलमधील जुन्या करारातील निवडक वाचने होतील. प्रत्येक वाचनानंतर प्रतिसाद स्तोत्र आणि नंतर संबंधित वचनाशी अनुरूप अशी प्रार्थना धर्मगुरू म्हणतील. प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, आपण या पवित्र जागरण विधीला सुरुवात केली आहे. या प्रसंगी देवाचे शब्द आपण लक्षपूर्वक ऐकूया. त्याने आपल्या प्रजाजनांना अनेक संकटांतून कसे वाचवले व योग्य समय येताच आपल्या पुत्राला आमचे तारण करावयास कसे पाठवले या घटनेचे आपण स्मरण करूया. या पुनरुत्थानाच्या उत्सवाद्वारे त्याने आम्हामध्ये सुरू केलेले तारणाचे कार्य परमेश्वर पूर्णतेला नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तू सर्व वस्तू सौंदर्याने परिपूर्ण व नियमाने परिबंध अशा निर्माण केल्या आहेत. हे तुझे निर्मिती कार्य अद्भुत आहे, पण याहीपेक्षा
तुझे नवनिर्मितीचे कार्य अधिक अद्भुत आहे. काळाची पूर्णता होताच येशू ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणाद्वारे तुझ्या प्रजाजनांचा तू उद्धार केलास, या जगाची नवनिर्मिती घडून आणलीस. हे सर्व आम्हाला समजावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आजचे पहिले वाचन उत्पत्तीच्या ग्रंथातील आहे. देवाने मानवजातीच्या कल्याणासाठी हे विश्व निर्माण केले आहे. देवाच्या योजनेत मनुष्य हा निर्मितीतील राजा आहे. तेच देवाचे मानवावरील प्रेम आहे. परमेश्वर आणखी पुढे जाऊन त्याने मानवाला आपल्या प्रतिरूपाचा बनविला. म्हणून मानव हा देवाचा सेवक नसून देवाचा पुत्र आहे. पृथ्वीवर सज्जनांना शांती व स्वर्गात परमेश्वराला गौरव असो. उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पृथ्वी आकाराविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तलपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो, व ते जलास दुभागणारे हो. असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळ खालच्या व वरच्या जलास वेगळे केले, आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाश खालच्या जलाचा एका ठिकाणी संचय हो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलाच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फले देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारे फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. त्या चिन्हे ऋतू दिवस वर्ष दाखवणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत. आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालावे, आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस. मग देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उडाण करोत. प्रचंड जलचर जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांस आशीर्वाद दिला. सफल व्हा, वृद्धी पावा, सागरातील जले व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवत.
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपक्षू, रांगणारे प्राणी व वनपक्षू असे जीवाधारी प्राणी पृथ्वीवर उपजवो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपक्षू, ग्रामपक्षू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर तो सत्ता चालवेल. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांस आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणाला, फलद्रूप वा, बहुगुणित वा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्र यावर सत्ता करा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी हरेक वनस्पती व सबीज फले देणारा प्रत्येक वृक्ष मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पक्षी, आकाशातील सर्व पक्षी व संचार करणारे सर्व जीवाधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले. आपण निर्माण केले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा सहावा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही सिद्ध झाले. देवाने चालवलेले आपले काम सातव्या दिवशी संपविले. चालवलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. वात्सल्या.